काजी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसूती, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका। काजी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर प्रसूती झालेल्या महिलेची आणि बाळाची तब्येत सध्या चांगली आहे, मात्र येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। रात्रीच्या वेळी रुग्णालयात केवळ वॉचमन उपस्थित होते असा गंभीर आरोप शिवसेनेचे संदेश कारले यांनी केलाय। अहमदनगरच्या काजी टाकळी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय। काजी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच एका महिलेची प्रसूती झाल्याचे उघडकीस आले। रात्री 2 ते 4 वाजेपर्यंत रुग्णालयाचे गेट न उघडल्याने गेटवरच महिलेची प्रसूती करण्याची वेळ आल्याचा आरोप केला जातोय। रात्रीच्या वेळी रुग्णालयात केवळ वॉचमनच उपस्थित असल्याने महिलेची गेटवरच प्रसूती करण्यात आलीय। शिवसेनेचे संदीप कारले यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केलाय। अहमदनगर येथील काजी टाकळी येथे महिलेला प्रसूतीपूर्व वेदना रात्री अचानक सुरू झाल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी काजी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले। मात्र रात्री 2 ते 4 वाजेपर्यंत रुग्णालयाचे गेट कोणीच उघडले नसल्याने परिणामी या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या गेटवरच झाल्याचा गंभीर आरोप केला जातोय। काजी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर प्रसूती झालेल्या महिलेची आणि बाळाची तब्येत सध्या चांगली आहे, मात्र येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। रात्रीच्या वेळी रुग्णालयात केवळ वॉचमन उपस्थित होते असा गंभीर आरोप शिवसेनेचे संदेश कारले यांनी केलाय। आरोग्य सेविका किंवा डॉक्टर वेळेत न आल्याने महिलेवर ही परिस्थिती ओढावली असल्याचे सांगितले जात आहे। आज पहाटेच्या वेळेला इथं शेजारी राहणारी एक महिलेला गरोदर असताना काळा येण्याची सुरुवात झाली। ती बिचारी या ठिकाणी आली, पहाटे बराच वेळ आवाज देऊनही कोणी प्रतिसाद न दिल्यामुळे खूप मोठा आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी एक निखिल जाधव नावाचा एक कार्यकर्ता पळत आला। त्यांनी काय प्रकारे म्हणून पाहिलं, त्याने सरपंचांना फोन केले, सरपंचांनी यमोंना केले आणि मग शेवटी नाईलाजाने आम्ही इथं बोर्ड लावलेले आहेत सहकार्यासाठी, तर मग ते मला फोन आला आणि मी यमोंना फोन केला। यमोंने सुरुवातीला उचललं नाही, परंतु नंतर उचलल्यानंतर मी त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिलं का एक माता या ठिकाणी गरोदर माता आलेली आहे आणि तिची प्रसूती आपल्या या हॉस्पिटलच्या गेटवर झालेली आहे, आपण त्वरित जा कारण बाळाचा नाळसुद्धा तोपर्यंत कापलेला होता। मग तुम्ही काय आता इथं आवाहन केलं? आता डॉक्टरांना समजून सांगितलं, काल त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कोणची ड्युटी आपण अपॉइंट केली, कुठल्याही प्रकारचं रजिस्टर ते दाखवू शकले नाही। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की जागा खूप रिक्त आहेत। आता जागा रिक्त तर यांचं जर मागचं जर आपण अहवाल पाहिला तर या ठिकाणी फक्त महिन्यातून 1 ते 2 डिलिव्हरी पडतात किंवा 3 डिलिव्हरी फार तर फार, रात्रीचं 1 ANM या ठिकाणी पाहिजे। परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी मी ज्या वेळेला आता बोललो तर ANMची जिल्ह्यामध्ये असणारी जर संख्या पाहिली तर सुमारे 996 ANMच्या जागा एकूण मंजूर आहेत आणि मंजूर पदापैकी 585 पदं रिक्त आहेत, म्हणजे 50%पेक्षा जास्त पदं या ठिकाणी रिक्त असल्याची वस्तुस्थिती आहे। आरोग्य सेवक जे आहेत ते 568 जागा एकूण जिल्ह्यामध्ये आहेत, त्यापैकी 334 जागा रिक्त आहेत। 2 उपकेंद्र म्हणून फक्त 1 आरोग्य सेवक असतो आणि या ठिकाणी एम नाही ही एक म्हणजे वजा। बोर्ड आता आम्ही लावलं की सदरचं आरोग्य केंद्र विकणे आहे, हे जर चांगली सेवा मिळवणं असेल तर विकणंच पाहिजे, परंतु त्याखाली मतितार्थ लिहिलं आहे की चांगली सेवा देणाऱ्यास प्राधान्य दिलं जाईल। एक प्रतिकात्मक आंदोलन आहे, आरोग्याचं हे मंदिर आहे। या ठिकाणी काय शेणा स्टाईलने मी सकाळी आलो तर नुसतं डॉक्टरने मला पाहिलं, फोटो जर पाहिलं तुम्ही एकदम घामाघूम झाले असते, त्याच्यामुळे यांना हाणायची मारायची किंवा शेणा स्टाईल दाखवायची गरज पडली नाही। हे प्रतिकात्मक स्वरूपात आंदोलन करतो आहे। शासनाने एकतर या ठिकाणी माणसं भरावीत, सर्वसामान्याला आरोग्य सेवा 24 तास कशा मिळतील याकडे लक्ष द्यावं, माता मृत्यू होऊ नये यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत असताना जर फक्त व्यवस्थित नियोजन नाहीत किंवा ढिसाळ नियोजनामुळे जर असं होणार असेल तर नक्कीच ही लाजीरवाणी बाब आहे। आणि मी गेले 3 टर्मला या ठिकाणी जिल्हा परिस्थिती सदस्यत्व करतो, मी कार्यक्षम स्वतःला समजतो किंवा लोकही मला समजतात, मला निश्चित या ठिकाणी हा खेद वाटला की अशा प्रकार मी काम करत असणाऱ्या पेशीमध्ये घडलेला आहे। काय नाव आहे? मोहन चौगुले। ते आता पेशंट ऍडमिट केलं त्याचे कोण आहेत तुम्ही? ते बाची माझी। हां, किती वाजता आले होते दवाखान्यात? रात्री 2 वाजले 2:15 वाजले होत्या। हां, तिथे आल्यानंतर गेट पूर्ण लावलेला होता। हां, तिथे आले आवाज येईल आम्ही, पण कुणीच नाही तिथं। बरं, शेवटी आलडून आलडून शेजारचे लोक आले, त्यांनी विचारलं बाबा काय आहे, म्हणलं बाबा डिलेवरी उडाली। हां, डॉक्टर बोलले म्हणलं इथे कुरीच जात मारे। हां, तर शेवटी कुरीच नाही आलं। हां, आणि आल्यानंतर मग 1.5 तास म्हणून थांबली, दम काढला दिली, नंतर ऑटोमॅटिक डिलेवरी झाली। हां, नंतर मग बाकीचे लोक आले। डिलेवरी कुठं झाली? दवाखान्यात? दवाखान्याच्या गेटवर झाली ती, आज बाहेरच, म्हणजे गेट टप्पा लावलेलाच होता आणि गेटवर डिलेवरी झाली बाहेर। नाळ कोणी कापली मग? नाळ आम्ही कापवतो स्वतः। त्याच्यानंतर मला तुम्ही नका कापू बोलले की मग आम्ही कापतो ते नाळ, आम्ही कातर वगैरे घेऊन आलो नाळ कापण्यासाठी। हां, त्यावेळेला समजा क्लिअर झालेलं होतं, नंतर मग त्यानंतर तुम्ही नाळ वगैरे कापलं। बरं, ठीक आहे। तुम्ही कुठं राहिला तिथे? जेव्हा जवळच राहायचा साहेब, मी राहिला पारावर आहे। कुठं राहतात? जवळच येतो दवाखान्या शेजारी, तिथं पालावर राहतो। हां, बरं, ठीक ठीक।
डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.